नमस्कार, गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. आज 29 सप्टेंबर 2024 मिशन आरंभांतर्गत इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन मध्ये सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीनं मिशन आरंभ हा उपक्रम एप्रिल महिन्यापासून सुरू आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जे इयत्ता 5वी आणि 8वी वर्गामध्ये शिकत आहेत विद्यार्थी, या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा त्याचबरोबर राज्य स्तरावरच्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी आपण मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचा हा शेवटचा महिना आहे. हा उपक्रम आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या नियोजनामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्याकडे नियोजन होतं आणि पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जतचे गट शिक्षण अधिकारी श्री प्रदीप शिंदे साहेब, त्याचबरोबर मिशन आरंभच्या प्रमुख विस्ताराधिकारी उज्ज्वला गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर ऑनलाईन वर्ग नियमितपणे सुरू आहेत. तर आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुली या शाळेचे पदवीधर शिक्षक आणि ज्यांना नुकताच जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे आदर्श शिक्षक श्री दीपक कारंजकर सर आज आपल्याला बीजगणित या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. आपले हे दोनच घटक, म्हणजे एकच घटक राहिलेला आहे, ते आज आणि उद्या हे या घटकाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मी श्री कारंजकर सरांना विनंती करतो सर्वांच्या वतीने की त्यांनी त्यांच्या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्ते, गुड इव्हनिंग सर्वांचं आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 8वी पेपर क्रमांक 1 भाषा व गणित या विषयातील, गणित या विषयातील शेवटचा जो घटक आहे बहुपदी, हा बहुपदी घटक आपण आज शिकणार आहोत. तसा विचार केला तर खूप सोपा हा घटक की 2 ते 3 प्रश्न या घटकावर नेहमी मुख्य जी शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते त्यामध्ये विचारले जातात आणि 6 गुणांपर्यंत आपल्याला गुण त्यातून सहजपणे प्राप्त होतात असा हा खूप सोपा घटक आहे. आपण जर या 2 तासिका काळजीपूर्वक अभ्यासल्या तर नक्कीच आपल्याला हे 6 गुण 2 ते 3 प्रश्न यावर नक्कीच येतात. 6 गुणांपर्यंत आपल्याला गुण प्राप्त होण्यासाठी खूप मोठी संधी आहे. आपण सर्वांना 2 मार्काच, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत, एका प्रश्नाचं किती महत्व आहे हे सर्व आपण सर्व मिरिट मध्ये आलेला विद्यार्थी आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना याविषयी माहिती आहे. त्यामुळं सर्वांनी काळजीपूर्वक सुरुवातीला एकदा ताट बसा. आपण ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून जरी हा वर्ग घेत असेल तरी हा वर्गच आहे. आपण सर्वांनी ताट बसून आपल्याला जशा सूचना आहेत त्याप्रमाणे वही, पेन, पॅड, आवश्यक असणारं पुस्तक, संदर्भ पुस्तक घेऊन या क्लासला उपस्थित आहात. तसंच 8 वाजेपर्यंत चांगल्या प्रकारचं आपण या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे, अध्यापन करायचं आहे. सर्वांनी समोर लक्ष द्या. आपण आजचा हा बहुपदी घटक या घटकाला शिकवण्यासाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बहुपदी कशाला म्हणायचं याविषयी माहिती पाहू. बहुपदीची व्याख्या या ठिकाणी समोर दिलेली आहे. ज्या वैदिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या, चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी असं म्हणायचं
आता पूर्ण संख्या कशाला म्हणायची हे आपण संख्येच्या प्रकारामध्ये शिकलेलो आहोत. पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून 1, 2, 3 अशी अनंतापर्यंत होती त्या संख्येंना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. इंग्लिश मधून त्याला आपण होल नंबर्स असं म्हणतो. आणि मग ज्या वैदिक राशीमधले चलांचे जे घातांक आहेत ते पूर्ण संख्या आणि त्या चलांबरोबर जे सहगुणक असतात ते सहगुणक वास्तव संख्या असतील तर त्या येणाऱ्या राशींना आपण वैदिक राशींना आपण बहुपदी असं म्हणत असतो. तर सुरुवातीला उदाहरण दिलेलं आहे. पहिलं उदाहरण बघा 3x आपल्याला दिसताना हे एक पद जरी दिसत असेल तरी आपण त्याला बहुपदी असंच म्हणतो. नंतर आपण बहुपदींचे प्रकार पाहताना त्याला आपण एकपदी म्हणणार आहोत परंतु सुरुवातीला आपण त्याला बहुपदी असं म्हणत आहोत. आता त्या सुरुवातीला दिलेली जी वैदिक राशी आहे 3x या वैदिक राशीमधलं आपण घातांक पाहू. आता या 3x चा घातांक इथं दिलेला नाही. ज्यावेळेस घातांक दिलेला नसतो त्यावेळेस घातांक 1 हा असतो आणि हा 1 ही पूर्ण संख्या आहे म्हणून या राशीला आपण बहुपदी असं म्हणतो. पुढचं उदाहरण पहा 4x² y यामध्ये एक्स चा घातांक 2 आहे आणि वायचा घातांक 1 आहे. या दोनही पूर्ण संख्या आहे म्हणून आपण त्या राशीला बहुपदी असं म्हणतो. पुढे दिलेली ABC यामधल्या AB आणि C या संख्येंना चलांना घातांक या ठिकाणी दिलेले नसतील तरी ते घातांक 1 आहे. आपल्याला माहित आहे ज्या संख्येला ज्या चलाला घातांक दिलेला नसतो त्या चलाचा घातांक 1 हा असतो म्हणून ही सुद्धा बहुपदी आहे. त्याच्यानंतर बघा 0 ती सुद्धा बहुपदी आहे, स्थिर संख्या आहे. आपण त्या प्रकारांमध्ये आपण नंतर पाहणारच आहोत. वर्गमुळात 3x + y ही सुद्धा बहुपदी आहे. वर्गमुळात 3 ही वास्तव संख्या आहे आणि वास्तव संख्या असल्यानंतर त्या राशीला आपण वैदिक राशीला आपण बहुपदी असं म्हणतो. इथं x ला पहिला घात 1 घात आणि वायचा पण 1 घात आहे म्हणून आपण या राशीला बहुपदी असं म्हणतो. तसंच खालचं उदाहरण आहे -5x + 24 ही सुद्धा बहुपदी आहे. इथं -5 हा सहगुणक आहे. -5 चा विचार न करता आपण ह्या x ला कोणता घातांक आहे याकडे लक्ष देऊया. इथं फक्त वास्तव संख्या आल्या तरच त्यामध्ये बदल होतो नाहीतर ती बहुपदीच असते. पुढचं उदाहरण आहे a² + 2ab + b² ही सुद्धा बहुपदी आहे. पुढील उदाहरण -5m² + 7 ही सुद्धा बहुपदी आहे. आणि शेवटचं उदाहरण 8 ही सुद्धा बहुपदी आहे. म्हणजे आपण या सर्व उदाहरणांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात हे येतं की सर्व पदांमध्ये जे घातांक आहे हे सर्व पूर्ण संख्या आहे. 0 पासून सुरुवात होणारे 2 असे अनंतपर्यंत संख्येला आपण पूर्ण संख्या म्हणतो आणि या सर्व उदाहरणांमधल्या चलांचे घातांक हे पूर्ण संख्या आहेत म्हणून आपण त्या राशीला बहुपदी असं म्हणतो. बहुपदी कशाला म्हणायचं हे आपल्या आता नक्कीच लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा मी व्याख्या सांगतो त्याची की ज्या वैदिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला आपण बहुपदी असं म्हणतो. पुढचं बहुपदी बहुपदी कोणत्या आहे हे आपण पाहिलं. आता बहुपदी नाहीत अशी उदाहरणं आपण आता पाहणार आहोत. सुरुवातीचं उदाहरण बघा 3x + 2 3x + 2 म्हणजे बघा 1 चा घात कोणता आलेला आहे 2 बरोबर सांगितलं. कोणता आलेला आहे 2 हा घात आलेला आहे आणि ज्यावेळेस ते घात ऋण संख्या येतात त्यावेळेस ती बहुपदी नसते. त्यावेळेस काय नसते ती बहुपदी नसते. इथं एक्स चलाचा घातांक ऋण पूर्णांक आलेला आहे म्हणून 3x - 2 ही संख्या ही राशी ही बहुपदी नाही. लक्षात ठेवा घाताकडे लक्ष द्यायचे. घात किती आलाय 2 म्हणून ती बहुपदी नाही. पुढचं उदाहरण बघा 2a चा
1/2 हा घात दिलेला आहे घात किती आलाय 1/2 ज्यावेळेस हा अपूर्णांकामध्ये घात येतो अपूर्णांकामध्ये घात आल्यानंतर देखील ही बहुपदी नसते लक्षात ठेवा अपूर्णांकामध्ये घात आलाय म्हणून ही बहुपदी नाही म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे बहुपदी कशाला म्हणतोय आपण की ज्या राशींचे घात हे पूर्ण संख्या येत आहे बघा पूर्ण संख्या घात कसे पाहिजे तो पूर्ण संख्या आणि पूर्ण संख्या असतील तरच त्या राशींना आपण बहुपदी असं म्हणतोय बहुपदी एकदा आपल्याला समजली की पुढे त्याच्यावरच्या क्रिया करणं आपल्याला सोपं जाणार आहे त्यावरची उदाहरणं आपल्याला सोपं जाणार आहे त्यामुळे समजून घ्या बहुपदी निरीक्षण करताना बहुपदी ठरवताना त्याचा घात ही पूर्ण संख्या आहे का हे काळजीपूर्वक आपण निरीक्षण करायचं आहे आणि जर त्याचा घातांक ऋण पूर्ण संख्या आली किंवा अपूर्णांक आलं तर ती बहुपदी नसते हे देखील आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपण पुढच्या स्लाइड कडे या ठिकाणी जाऊया दुसरा घटक आहे प्रमाण रूप बहुपदी यत्ता श्री चौथीला चढता उतरता क्रम असतो तशा प्रकारचं हे गणित आहे प्रमाण रूप बहुपदी ज्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये तुम्हाला अशी उदाहरणं येतील आता आपण पुढे उदाहरणं सोडवताना पाहणार आहोत की बोर्डाच्या परीक्षेमध्ये या प्रमाण रूप बहुपदीवरची कशी उदाहरणं आलेली आहेत चढता उतरता क्रम आपल्याला ठरवता आला की आपल्याला प्रमाण रूप बहुपदी सोडवता येणार आहे आणि ही प्रमाण रूप बहुपदी आपल्याला दोन मार्क सहजपणे कसं देऊन जाणार आहे पुढे उदाहरणं येणार आहेत प्रमाण रूप बहुपदी कशाला म्हणायचं जेव्हा एखाद्या बहुपदीची पदे त्या बहुपदीतील चलाच्या घातांकाच्या घातांकाच्या लक्षात ठेवा हा शब्द महत्वाचा आहे घातांकाच्या चढत्या अथवा उतरत्या चढता असेल किंवा उतरता असेल दोन्ही पण ऑप्शन आहे त्याला चढता असेल तरी प्रमाण रूप बहुपदी आणि उतरता असेल तरी देखील प्रमाण रूप बहुपदी आपण त्याला म्हणायचे प्रमाणे लिहिले असतात तेव्हा त्या बहुपदीच्या या स्वरूपात प्रमाण रूप बहुपदी असं आपण म्हणायचे आपण एक उदाहरण पहिलं पाहूया 7m + 2m² + 5m² + 4 आता ह्या उदाहरणामध्ये जर आपण लक्ष दिलं तर त्याचे घात आपण जर निरीक्षण केले 7m त्याला घात दिलेला नाही म्हणजे यांचा कितवा घात आहे हा पहिला घात आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पदाचा बघा +2m² +5m कितवा घात आहे हा हा महेशने बरोबर सांगितलं दुसरा घात आहे कितवा घात आहे महेश दुसरा घात आहे आजचा प्रश्न आहे शेवटचा बघा निरीक्षण करा +4 म्हणजे +4 कोणता घात आहे तर स्थिर संख्या असेल स्थिर पद असेल तर त्याचा घात हा 0 असतो किती असतो त्याचा घात 0 असतो आणि मग आपण जर हे निरीक्षण केलं 1, 3, 2, 0 हे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आहे का नाही आपल्याला याचा चढता किंवा उतरता क्रम लावायचा आहे आता आपण या घातांचंच निरीक्षण जर केलं तर एखादा उतरता क्रम आपण लावायचा ठरवलं तर आपण कसा लावणार येतो सांगा बरं तुम्ही हा बरोबर आहे सुरुवातीला आपण 3 घेणार आहोत किती घेणार आहोत 3 घात ज्याचा आहे ते पद आपण सुरुवातीला घेणार आहोत नंतर सांगा 2 बरोबर नंतर 1 आणि शेवटी 0 बरोबर आहे आपण अशा पद्धतीनं ते घात प्रमाणे उतरत्या क्रमाने लावले तर त्या राशीला आपण प्रमाण रूप बहुपदी असं म्हणत आहोत आता ही वर दिलेली आपली बहुपदींची प्रश्न ती त्याला आपण फक्त अशा पद्धतीने लावलेला आहे बघा इथं +2m³ हे सुरुवातीला पद घ्यायचं +2m³ त्याच्यानंतर बघा हे झालं तिसरा घात असलेलं पद आपण सुरुवातीला घेतलं इथं +2m³ आता दुसरा घात असलेलं पद कोणतं आहे 5m + 5m² हे दोन नंबर घेतलं त्यानंतर पहिला घात म्हणजे 1 घात असलेलं कोणतं पद आहे हे दोन पद आपले घेऊन झाले त्याला चौकोन करतोय आता 7m आणि शेवटी 0 असलेलं कोणता आहे पद ही स्थिर संख्या असते +4 म्हणजे आपण जर निरीक्षण केलं तर त्या घातांकाचा आपण उतरता क्रम लावलेला इथे दिल्याप्रमाणे आपण त्याचा काय केलेला आहे उतरता क्रम लावलेला आहे म्हणून याला म्हणायचं प्रमाण रूप बहुपदी काय म्हणायचं याला
प्रमाणावरून भोगतील. आता ज्या पद्धतीने आपण उतरता क्रम लावला त्याच पद्धतीने आपल्याला आता चढता क्रम देखील लावायचा. आणि ह्याचा आपण आधी चढता क्रम आपण लावून घेऊया. शून्य एक दोन तीन बरोबर आहे. हा झाला चढता क्रम लहानाकडून मोठी क्रम. तिसरी चौथी त्याचा चढता आणि उतरता क्रम आपण शिकलो. आणि त्यावरच उदाहरण आपल्याला आठवीला बोर्डाच्या परीक्षेत येते. सहजपणे अगदी सोप्या पद्धतीने हे दोन गुण मिळून देणारा प्रश्न आहे. आणि मग आता पहा शून्य शून्य घात असणार कोणतं पद आहे वजा चार. स्थिर पद आहे वजा चार. चिन्हासह घ्यायचं चिन्हासह घ्यायचं लक्षात ठेवा. पद घेताना त्या उदाहरणामध्ये दिलेल्या चिन्हासह घ्यायचं. फक्त चार लिहून चालणार नाही. आपल्याला देताना वजा चार दिले. वजा चार आणि अधिक चार धन चार यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे देताना उदाहरणासह घ्यायचं. हे झालं शून्य घात असलेलं पद. आता पहा पुढे पहिला घात असलेलं कोणतं आहे सात यम. त्याच्यानंतर पाच यमचा वर्ग अधिक पाच यमचा वर्ग हे दुसरा घात. आणि तिसरा घात असलेला आहे वजा दोनचा तिसरा घात. अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण चढत्या क्रमाने लावले. ज्यावेळी आपण उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने चलाच्या घातांकाच्या चढत्या अथवा उतरत्या क्रमाने ती पदं लिहितो लिहिलेले असतात तेव्हा त्या बहुपदीच्या या संपाला आपल्याला काय म्हणायचं आहे प्रमाणरूप बहुपदी. लक्षात ठेवा पुढे आल्यानंतर ह्याच्यावर उदाहरण येणार आहे. प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचे उदाहरण पुढे आपल्याला येणार आहे. म्हणून प्रमाणरूप बहुपदी म्हणलं फक्त चढता उतरता क्रम. चढता उतरता क्रम कशाचा चलाच्या घातांकाचा. लक्षात ठेवा कशाचा चढता उतरता क्रम चलाच्या घातांकाचा. चढता किंवा उतरता क्रम आला की त्या बहुपदीला आपण प्रमाणरूप बहुपदी असं म्हणतात. सुरुवातीला आपण एकदा या पाठामध्ये असणाऱ्या या धड्यामध्ये असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत जे संबोध आहेत ते आधी समजून घेणार आहोत आणि नंतर आपण प्रश्नांकडे त्या ठिकाणी जाणार आहोत. सुरुवातीला आपण बहुपदी कशाला म्हणायचं हे पाहिजे. त्यानंतर आता प्रमाणरूप बहुपदी कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं ना सर्वांच्या आलं का. हा लक्ष देऊन समजून घ्यायचा प्रमाणरूप बहुपदी. आता आपण पुढच्या घटकाकडे या ठिकाणी जात आहोत. बघा बहुपदीची कोटी काय आहे. बहुपदीची कोटी सोपे एकदम सोपे. हे सुद्धा हे पाहताना आपल्याला काय निरीक्षण करायचं आहे बघा. एक्स या चलातील बहुपदी म्हणजे आपल्याला जी बहुपदी दिली त्याचं चल कोणतं दिलं हे चल पाहिजे. कधी एक्स दिला असेल कधी वाय दिला असेल कधी एम दिला असेल कधी एन दिला असेल पी दिला असेल कोणतंही चल देऊ द्या. दिलेल्या चलातील बहुपदीची कोटी म्हणजे त्या बहुपदीतील त्या चलाचा सर्वात मोठा घातांक काय. सर्वात मोठा घातांक लक्ष द्या. घातांक त्या चलाचा आपल्याला घातांक ओळखता आला पाहिजे. आणि जो सर्वात मोठा घातांक असतो ना त्याला आपण कोटी म्हणू. त्या बहुपदीचं काय म्हणायचं कोटी म्हणायचं लक्षात ठेवा. आणि आपण बहुपदी पाहतोय. बहुपदी पाहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की बहुपदीचा जो घात आहे तो काय असतो पूर्ण संख्या असतो. काय आहे घात कसा आहे पूर्ण संख्या आहे. म्हणूनच इथे ते लिहिलेले बघा कोटी ही नेहमी ऋणोत्तर पूर्ण संख्या असते. ऋणोत्तर म्हणजे पूर्ण संख्या सुटून म्हणजे सर्व धन संख्या आणि शून्य म्हणजे पूर्ण संख्या. लक्षात ठेवा कुठी कधीही पूर्ण संख्याच असते हे लक्षात ठेवायचं. ऋण संख्या कधीही कुठी येत नाही याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आता उदाहरण बघा दिलेली ही बहुपदी आहे तीन एम चा वर्ग अधिक पाच एम चा घन अधिक नऊ एम वजा आठ. आता ही बहुपदी आहे का. सुरुवातीला पहिला प्रश्न आहे का सचिन सांग. बरोबर ही बहुपदी आहे. का बहुपदी आहे या सर्व घातांचं निरीक्षण करायचं. दोन तीन एक शून्य सर्व पूर्ण संख्या आहेत म्हणून ही बहुपदी आहे. काय आहे ही सर्व हे जे घात आहेत ना पूर्ण संख्या आहेत म्हणून ही बहुपदी आहे. इथे घात नाही म्हणजे इथं असतो लक्षात ठेवा. इथं शून्य घात आहे. आता ही बहुपदी आहे. आणि मग ह्या बहुपदीचं जर निरीक्षण तुम्ही केलं तर बघा इथं घात किती आहे दोन. इथं किती घात आहे एमचा तीन. इथं किती एमचा घात आहे एक.
इथं किती घात आहे नाही म्हणजे किती असतो ह्या स्थिर पदाचा घात किती असतो शून्य स्थिर पदार्थ ह्याच्या पुढे कोणतंही चल पद दिलंय का नाही म्हणून त्याचा घात किती आहे शून्य मग आता सोपा प्रश्न आहे की दोन तीन एक शून्य सर्वात मोठी कोणती संख्या आहे कोणता अंक आहे तीन म्हणजे सर्वात मोठा घातांक झाला म्हणून या बहुपदीची कोटी किती झाली तीन किती झाली कोटी तीन लक्ष देते का कोटी पाहताना काय करायचंय अजून एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्हाला कोटी पाहताना हे प्रमाणेच दिलेलं असेल असं काही नाही आपल्याला फक्त घातांक शोधायचा आहे तो कोणत्याही पदावर कोणत्याही ठिकाणी तो दिलेला असू शकतो एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो पीचा चौथा घात वजा सात पीचा सव्वा घात अधिक पी वजा तीन ही बहुपदी आहे का आहे बरोबर आता ह्या पहिल्या भागा पद आहे पीचा चौथा घात ही पण पूर्ण संख्या आहे वजा सात पीचा सव्वा घात इथं पीचा कितवा घात आहे एक आणि इथं शून्य बरोबर का मग आता सर्वात मोठा घातांक कोणता झाला सांगा सहा बरोबर आहे यशनी बरोबर सांगितलं की सर्वात मोठा घातांक सहा झाला आणि म्हणून या बहुपदीची कोटी किती झाली आता सांगा जो घातांक सर्वात मोठा आहे तीच त्या बहुपदीची कोटी असती म्हणून या उदाहरणाची कोटी झाली सहा किती झाली कोटी सहा झाली बरोबर अशा पद्धतीनं हे उदाहरण तुम्हाला सोडवता आले पाहिजे बहुपदीची कोटी सुद्धा यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे किती सोपा प्रश्न आहे किती सोपा घटक आहे आणि यावर तुम्हाला दोन मार्क सहज त्या ठिकाणी मिळणार आहे ज्यावेळेस आपण नमुना प्रश्न सोडवणार आहे ते सोडवणार आहे कोर्टात आलेले प्रश्न सोडवणार आहे त्यावेळेस तुमच्या नक्की लक्षात येईल मी पुन्हा तुम्हाला याची आठवण करून देईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल कितक्या सोप्या घटकांवर सुद्धा कोर्टाच्या परीक्षेला प्रश्न विचारलेले आहे बहुपदीची कोटी लक्षात आली का पुन्हा सांगतो मी तुम्हाला बहुपदीची कोटी कशाला म्हणायचं आपण समजा एक्स चल असं गृहित धरलं आहे उदाहरणातलं तर त्या उदाहरणामध्ये एक्स चलातील बहुपदीची कोटी म्हणजे त्या बहुपदीतील एक्स या चलाचा सर्वात मोठा घातांक काय पाहिजे सर्वात मोठा घातांक त्याला आपण बहुपदीची कोटी असं म्हणतो आता बघा चोवीस दुसरं उदाहरण दुसरं पाहिलं होतं आपण इथं तिसरं उदाहरण पाहू आपण चोवीस या बहुपदीची कोटी शून्य आहे मी तुम्हाला इथं सांगितलं होतं स्थिर संख्या आल्या ना स्थिर संख्या त्याचा घात शून्य असतो आणि घात म्हणजे कोटी एकच दिली त्यांनी संख्या त्यात कोणतं पद दुसरं दिलंय का नाही ना एक पदी आहे मग दिलेली एक पदी जर स्थिर पदी असेल तर त्याची कोटी शून्य असते आता ती कोटी शून्य का आहे त्याचं तुम्हाला एक स्पष्टीकरण या ठिकाणी सांगतो चोवीस बघा चोवीस म्हणजे काय चोवीस गुणिले एक बरोबर का चोवीस गुणिले एक घातांकाचे नियम आपण सातवीला शिकलो आहोत घातांकाचे नियम आपण सातवीला शिकलो की एक ही किंमत घातांकाच्या कोणत्या नियमामध्ये येते एचा जर शून्य घात असेल तर त्याची किंमत किती असते एक घातांकाचा नियम आहे आणि मग ह्या घातांकाच्या नियमामध्येच बघा स्थिर पद आहे चोवीस बरोबर चोवीस गुणिले एक म्हणजे ह्याचा उत्तर रूपांतर आपण असं सुद्धा करू शकतो चोवीस गुणिले एकचा शून्यवा घात आणि मग ज्यावेळेस एकचा शून्यवा घात आपण या ठिकाणी बोलतो म्हणजे त्याची किंमत एक चोवीस गुणिले एक केलं म्हणजे झालं चोवीस झालं का स्थिर पदाला आपण कोटी शून्य का करतोय घात शून्य का करतोय हा घातांकाचा नियम त्या ठिकाणी आणि या नियमाच्या आधारे आपण या ठिकाणी ते समजून घेत आहोत आता हे झालं स्थिर बहुपदीचं आता याला अपवाद मात्र फक्त शून्याचा आहे शून्याला काय दिलंय त्यांनी बघा शून्य या बहुपदीला कोटी नाही शून्य या बहुपदीला काय नाही कोटी नाही जी कोटी सांगता येत नाही किंवा त्याची कोटी ठरवता येत नाही लक्षात ठेवा दिलेल्या सर्व उदाहरणांच्या या ठिकाणी आपण कोटी पाहतो कोटी पाहताना सर्वात मोठा घातांक याचं निरीक्षण आपण करायचंय आणि जो सर्वात मोठा घातांक असतो तीच आपली त्या बहुपदीची कोटी असती लक्षात आलं सर्वांच्या चला पुढचा घटक पाहू आपण हा हे महत्वाचं आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे काय आहे ही बहुपदीची कोटीच आहे सुरुवातीचं उदाहरण आपण ज्यावेळेस पाहिलं होतं आता एक मिनिट मी तुम्हाला पुन्हा दाखवतो
इकडे निरीक्षण करा. या उदाहरणामध्ये बघा, आपण या उदाहरणामध्ये निरीक्षण केल्यानंतर इथं यम इच्युअल आहे, इथं पण यम इच्युअल आहे, इथं पण यम इच्युअल आहे. एकच चल एका नाही, त्या उदाहरणामध्ये किती चल येतं? एक. म्हणून आपल्याला ते सहजासहजी लगेच पटकन निरीक्षण करता आलं की तिसरा सर्वात मोठा आहे म्हणून आपण त्याला बहुपतीची कोटी म्हणतो. आता पुढचं उदाहरण आपल्याला पाहिजे, इथं चल किती होतं? एक. लक्ष द्या, आता आपल्याला उदाहरण पाहताना त्या उदाहरणामध्ये बघा, आता उदाहरण दिलेलं आहे ए चा तिसरा घात, बी चा चौथा घात, सी अधिक सिक्स ए चा दुसरा घात अधिक बी चा तिसरा घात म्हणजे घन, दुसरा घात म्हणजे वर्ग, अधिक चार ए चा दुसरा घात, बी चा चौथा घात, सी चा सी म्हणजे सी चा पहिला घात आणि वजा पाच बी. अशी ही मुखी बहुपदी आपल्याला या ठिकाणी दिली. आणि मग या बहुपदीची कोटी आपल्याला ठरवायची. चल किती आले ते निरीक्षण करा. ए आले, बी आले, सी आले, तीन चल आले. किती चल आले? तीन चल आले. तीन चल आल्यानंतर सुद्धा सोपीच क्रिया आहे, त्याच्यामध्ये काहीच विचार करायचा नाही. हे पहिलं पद आहे, आहे नाही पहिलं पद, त्या पहिल्या पदाचं निरीक्षण करा. किती आलाय घात? तीन. इथं खाली लिहितो मी ए वर्ग ए चा घन, बी चा चौथा घात, सी बरोबर. किती किती घात आहे? ए चा तीन. इथं बी चा किती घात आहे? चार. इथं सी चा किती घात आहे? एक. यांची बेरीज करा, किती आली? आठ. पहिल्या पदाचा विषय संपला, दुसरं पद घ्या सिक्स ए वर्ग बी घन बरोबर का? आता इथं ए चा किती 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 आहे घात? दोन. इथं बी चा किती घात आहे? तीन. वर्ग बी चा चौथा घात अधिक सी. हा, एचा किती घात आहे? दोन. बी चा किती घात आहे? चार. सी चा नाही म्हणजे किती असतो? एक. यांची बेरीज किती आली? सात. शेवटी एक पद राहिले, वजा पाच बी. बी चा घात नाही म्हणजे किती आहे? एक. आता हे जर निरीक्षण तुम्ही या ठिकाणी केलं तर बघा, सर्वात ह्या घातांकांची बेरीज केली आपण तिन्ही चलांच्या. दोन चल दिले तर दोन्हींची, एक चल दिले तर तिन्हींची, एक चल एकाची, यांची बेरीज केली त्या पदांबरोबर. तर सगळ्यात मोठा घातांची बेरीज केलेली कोणाची? ती आठ. म्हणून या उदाहरणाची कोटी किती आहे? आठ. लक्षात आलं? म्हणजे एकापेक्षा जास्त चल जरी दिली तरी सुद्धा आपल्याला त्यांची कोटी ठरवता आली पाहिजे. अशी उदाहरणं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेली आहेत. बहुपदीची कोटी आपण या ठिकाणी ठरवली. एक चल दिलं तरी पण ठरवता आली पाहिजे. अनेक चल दिली, दोन दिली, तीन दिली, चार दिली तरी एक सोपं आहे. त्यांची फक्त त्या पदामध्ये असणाऱ्यांची आपण अशा खात्यांची बेरीज करणार आहोत आणि ज्याची बेरीज जास्त येणार आहे, सर्वाधिक बेरीज येणार आहे, ती त्याची कोटी असणार आहे. असं ही बहुपदीची कोटी आहे. पुढचा घटक आपण पाहूया. आता बहुपदी आपण पाहिलं होतं, आता पाहायचं आपल्याला बहुपदीचे प्रकार. काय पाहिजे आहे आपल्याला? बहुपदीचे प्रकार पाहिजे. बघा, बहुपदीचे प्रकार आहेत एक पदी, द्विपदी आहे, हा द्विपदी आणि त्रिपदी. पदांवर आहेत. एक पदी कशाला म्हणायचं? केवळ एकच पद असलेल्या बहुपदीचे एक पद म्हणायचं. इथं बघा, फक्त तीन दिलाय. पद तयार होण्यासाठी त्या पदांमध्ये बेरीज वजाबाकी क्रिया समाविष्ट असणं आवश्यक असतं. इथं फक्त एकच पद दिले तीन, म्हणून ही एक पदी आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे पाच एक्स, ह्याच्यामध्ये फक्त एकच पद आहे म्हणून ही बहुपदी आहे. तिसरं उदाहरण आहे यांचा तिसरा घात, ह्यात सुद्धा एकच पद आहे म्हणून ती बहुपदी आहे, एक पदी आहे. आणि चौथं उदाहरण बघा, वर्गमुळा पाच, ही सुद्धा एक पदी आहे. आता
पुढं उदाहरण पाहताना आपण एक पदी म्हणजे एकच पद एवढं लक्षात ठेवायचं. आता पुढे द्विपदी, द्विपदी म्हणजे दोन पद, हे पहिलं पद दुसरं पद मध्ये काय कोणतं चिन्ह आलंय वजा, वजा चिन्हामुळे दोन पद विभागली गेली आणि मग म्हणून ह्याला द्विपदी म्हणायचं. इथं बघा ते सुद्धा आता हे उदाहरण आहे वजा चार चौर्ग अधिक यम, हे सुद्धा दोन पद झाले. हे पहिलं पद झालं चिन्ह असं आणि दुसरं पद झालं म्हणून ह्याला द्विपदी. दोन पद असलेल्या बहुपदी द्विपदी म्हणायचं. एक पदी म्हणजे एक पद, द्विपदी म्हणजे दोन पद. तसंच त्रिपदी आहे, तीन पद असेल तर त्याला त्रिपदी म्हणायचं. एक दोन तीन, काय अडचण आहे का बहुपदीच्या प्रकारांना? एक पदी, द्विपदी, त्रिपदी आणि त्याच्यापेक्षा जास्त पद आलं तर आपण बहुपदीच म्हणतो. आणि एक पदाला सुद्धा आपण सुरुवातीला बहुपदीच म्हणतो. त्यातला उपप्रकार म्हणून आपण थोडक्यात हे बहुपदीचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढे अजूनही दोन बहुपदीचे उपप्रकार आहेत ते तुम्हाला सांगतो. स्थिर बहुपदी, स्थिर बहुपदी कशाला म्हणायचं? जे आपण अंक दिलेले असतात संख्या, त्या संख्यांना आपण स्थिर बहुपदी म्हणतो. की बघा या सहाच्या पुढे कोणतं चल पद लावलंय का? एक्स वाय कोणतं कोणतंही चल पद लावलेलं नाही. त्याची किंमत स्थिर असते. कशी असते? स्थिर असते. ज्या वेळेस ह्याला सहा एक्स हे पद लावलेलं असतं ना चल, तेव्हा ह्याच्या पदाची किंमत स्थिर नसते. ज्यावेळेस ह्या संख्या असतात फक्त अंक असतात त्याच्या पुढे कोणतंही चल पद नसतं त्यावेळेस त्याची किंमत स्थिर असते. संख्या स्थिर असतात म्हणून आपण त्यांना स्थिर बहुपदी. काय म्हणतो आपण त्याला? स्थिर बहुपदी असं म्हणतो. बघा वजा चिन्हासह सुद्धा आहेत त्या, शून्य आहे, तीन आहे, एकवीस आहे, वजा सात आहे, सहा आहे. आणि ह्या सर्व संख्यांना अंकांना आपण स्थिर बहुपदी असं म्हणतो. बहुपदीचे जे प्रकार आहेत एकपदी, द्विपदी, त्रिपदी, त्यातलाच आपणचा एक प्रकार आहे स्थिर बहुपदी. कशाला म्हणायचं? तर स्थिर संख्यांना आपण स्थिर बहुपदी असं म्हणतो. पुढचा घटक शून्य बहुपदी. बघा शून्य बहुपदी म्हणजे काय? एखाद्या बहुपदीतील सर्व पदांचे सहगुण शून्य असल्यास त्या बहुपदी शून्य बहुपदी म्हणतात. उदाहरणार्थ बघा इथं एक्स वर्ग दिलाय पण त्याचा सहगुण जर शून्य असेल तर ह्याचं उत्तर किती येणार आहे सांगा? हे किती असू द्या, तीन माना, नऊ माना, किती झालं? कोणत्याही संख्येला शून्य जर गुणलं तर उत्तर किती येतं? शून्य. किती येतं? शून्य. म्हणून त्याला शून्य बहुपदी म्हणायचं. काय म्हणायचं? शून्य बहुपदी. आणि मग या शून्य बहुपदीला कोटी नसते. काय? शून्य बहुपदीला कोटी नसते. लक्ष द्या शून्य बहुपदीला कोटी नसते. अशा प्रकारे बहुपदीचे आपण या ठिकाणी प्रकार पाहत होतो. सांगा बरं कोणकोणते प्रकार आहेत? छान महेशनी सर्व प्रकार व्यवस्थित या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता ही बहुपदी आपण पाहिली. काय पाहिलं? बहुपदीचं प्रमाणभूत पाहिलं. त्याच्यानंतर आपण बहुपदीची कोटी पाहिली. त्याच्यानंतर बहुपदीचे प्रकार पाहिले. आता ह्या बहुपदीवरील क्रिया, मूलभूत क्रिया कोणत्या आहेत आपल्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. या क्रिया बहुपदींवर कशा प्रकारे आपण क्रिया करतो ते आपल्याला आता पुढच्या घटकात पाहायचं आहे. बहुपदींची बेरीज व वजाबाकी. बघा बहुपदींची बेरीज आणि वजाबाकी. बहुपदींची बेरीज व वजाबाकी, दोन बहुपदींची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्या बहुपदीतील सजातीय, महत्वाचा शब्द आहे का, सजातीय म्हणजे सारख्या प्रकारचं सजातीय पद महत्वाचं असतं. सजातीय पदांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. सजातीय म्हणजे सारखे, घात सुद्धा सारखा पाहिजे, चल सुद्धा सारखं पाहिजे. उदाहरण आपण पाहणारच आहोत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे पी एक्स दोन एक्स चा वर्ग वजा पाच एक्स अधिक सात क्यू एक्स तीन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स वजा. हे दोन पद आहेत म्हणून इथं पी आणि क्यू असं दिलेलं आहे. आता आपल्याला त्या दिलेल्या ह्याची बेरीज करून मी तुम्हाला दाखवतो. खूप सोपं आहे.
बेरीज केली आहे म्हणून मी आता हे मी पहिलं दिलेली बहुपदी लिहिली त्याच्यानंतर बेरीज क्रिया करायची सांगितली म्हणून मी अधिकच चिन्ह काढतोय आणि दुसरी बहुपदी मी या ठिकाणी लिहितो दोन्ही बहुपदी मी बेरीज चिन्हाने आपण बेरीज क्रिया करतो म्हणून आता इथे निरीक्षण करा एक चा कितवा घात आहे दुसरा घात इथे एक चा कितवा घात आहे नाही म्हणजे एक असतो आणि इथे किती आहे शून्य इथे एक चा कितवा घात आहे दुसरा घात इथं एक आहे आणि इथे शून्य आता जितके घात समान आहेत अशी पद शेजारी शेजारी घ्यायची आता मी तुम्हाला ते पद शेजारी घेऊन दाखवतो दोन एक चा वर्ग त्याच्या शेजारी कोणतं पद येईल बरोबर अधिक तीन एक वर्ग चिन्ह सह घ्यायची पद शेजारी घेताना सजातीय पद शेजारी घेताना चिन्ह सह घ्यायची बरोबर आता हे दोन ज्याच्या खाली अंडरलाईन केले तसे दोन पद आपण या ठिकाणी घेऊन जाईल आता आपण पुढचे पद घेऊया वजा पाच एक्स पहिला घात बरोबर का आता इथं पुढच्या पदाचं कोणतं आहे अधिक चार एक्स आता राहिलेलं अधिक सात वजा आता सजातीय पद शेजारी शेजारी घेऊन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये क्रिया करायची इथं बघा एक चा दुसरा घात आहे इथं पण एक चा दुसरा घात आहे समान घात समान चल ज्यावेळेस असताय त्यावेळेस त्यांची बेरीज किंवा वजाबाकी क्रिया करता येते आणि मग त्यांचे चल आणि घात समान आहेत एक्सचे म्हणून आता फक्त सहगुणकांची बेरीज करायची सहगुणक पहिल्याचे सहगुणक किती आहे दोन ते आता तीन दोन आणि तीनची बेरीज किती झाली पाच बरोबर पाच एक्स वर्ग दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वर्ग म्हणजे किती झालं पाच एक्स वर्ग आता पहा पुढं ह्याची बेरीज करून आपण या ठिकाणी लिहिली आता ह्या पदांची चिन्हासह पुन्हा सांगतो मी चिन्हांकडे दुर्लक्ष करून चालत नाही गणितामध्ये चिन्हांना खूप महत्व असतं इथं वजा पाच आहे वजा पाच एक्स अधिक चार एक्स घात समान आहे तिची बेरीज करायची सुरुवातीला बघा वजा पाच आणि अधिक चार वजा पाच अधिक चार दोन इथं वजा चिन्ह इथं अधिक चिन्ह धन चिन्ह चिन्ह भिन्न आल्यानंतर काय करायचं गणितामध्ये ते नियम आपण शिकलो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठी संख्या कोणती आहे पाच पाच मधून किती वजा करायचे चार किती राहिला एक आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं बरोबर वजा एक म्हणजे वजा पाच अधिक चार त्यांची बेरीज आपण केल्यानंतर किती आलं वजा एक पुन्हा बघा आता अधिक सात वजा आठ त्या उदाहरणासारखंच आहे वजा सात अधिक सात वजा आठ चिन्ह कसे आले भिन्न चिन्ह भिन्न आल्यानंतर काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठी संख्या कोणती इथं आठ आठ मधून किती वजा करायचे सात तुम्ही म्हणता ना सातला तर अधिक चिन्ह चिन्हाचा विचार चिन्ह भिन्न तरी तर अधिक तिथं वजा आहे का नाही अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आठ मधून सात वजा केले खाली किती राहिले एक आणि आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं मोठी संख्या आठ आठचं चिन्ह वजा म्हणून इथं वजा येईल अजूनही आपल्याला खाली आपण त्याच्यामध्ये बदल करून लिहू शकतो कारण कोणत्याही चलाला सहगुणक एक असल्यानंतर तो नाही लिहिला तरी चालत इथं आपण असले येणार आहोत पाच एकचा वर्ग वजा एक वजा एक झाली बेरीज बहुपदींची बेरीज केली आपण काय केली आपण बहुपदींची बेरीज केली समजली का अशा प्रकारची दुसरी उदाहरणं तुम्ही स्वतः उदाहरणं तयार केली पाहिजे मिशन आरंभ सातवी इयत्तेमध्ये तुम्ही जिल्हा गुणवत्ते यादीत आलेले विद्यार्थी आहात म्हणजे तुम खूप हुशारतेचे विद्यार्थी आहात स्वतः अशी उदाहरणं तयार केली पाहिजे आणि मग यावेळी उदाहरणांचा आपण सराव केला पाहिजे ज्यावेळेस आपण स्वतः उदाहरण तयार करायला शिकतो ना प्रश्न जर आपण स्वतः तयार केलेला असेल तर उत्तर आपल्याला माहित असतं का नाही नक्कीच
म्हणूनच आपण प्रश्न निर्मिती करायला हे सुद्धा महत्त्वाचं कौशल्य आहे. आपण अशी स्वतः उदाहरणं तयार करा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याकडे एक तासिका आणि उद्याची एक तासिका उदाहरणांसह आहे, त्याच्यामुळे यावर जास्त सराव घेणं आपल्याला शक्य होणार नाही. तुम्ही तेवढा घरी चांगल्या प्रकारे सराव या ठिकाणी करायचा आहे. बघा आपण पुढचा घटक बहुपदींची वजाबाकी. बहुपदींची बेरीज जशी पाहिली आपण तशीच बहुपदींची वजाबाकी बाकी करायची. पहिलं पद आपलं बघा दोन एकचा वर्ग वजा पाच अधिक सात. आता वजा चिन्ह आलंय, काय आलेलं आहे वजा चिन्ह. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह आलं नंतर आपण एक असतो आणि मग या वजा चिन्ह म्हणजे वजा येईल ह्याला जर गुणलं तर चिन्ह पुसी बदलतात. मग एक सोपी ट्रिक्स आपण अशी लक्षात ठेवायची, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं की आदल्या पदाचे जे चिन्ह आहे ते फक्त विरुद्ध चिन्ह लिहायचे. म्हणजे तीनला कोणतं चिन्ह आहे अधिक. मग कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आले म्हणलं ते अधिकच काय होणार आहे आता वजा. बरोबर वजा तीन एक सांगून चारला कोणतं चिन्ह आहे अधिक. आता काय होणार आहे त्याच वजा चार एक्स. वजा आठ, आठला कोणतं चिन्ह आहे वजा, त्याचं कोणतं होणार आता अधिक. समजलं का? वजा चिन्ह आल्यानंतर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलंय म्हणून कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आपण बदलून घेतलंय. आता चिन्ह बदलून घेतल्यानंतर जसं बेरीज क्रिया केली आपण काय केलं सजातीय पद शेजारी आणले, त्यांचे घात समान आहे ती पद शेजारी आणले. आता आपण तीच क्रिया पुन्हा करणार आहोत. दोन एक्स चा वर्ग त्याच्या शेजारी कोणतं पद येणार आहे वजा तीन एक्स चा वर्ग. अंडरलाईन करून ठेव तुम्ही कोणती पद घेतली तुमच्या लक्षात येतील. पुढे बघा वजा पाच एक्स त्याच्या शेजारी कोणतं पद येणार आहे वजा चार एक्स. अधिक सात अधिक आठ. आता सजातीय पद शेजारी आहे. सजातीय पद कशी झाली शेजारी आली. सजातीय पद शेजारी आल्यानंतर फक्त सहगुणाकांची बेरीज किंवा वजाबाकीच्या ठिकाणी करायची. बेरीज कधी करायची समान चिन्ह आली की बेरीज आणि भिन्न चिन्ह आली की वजाबाकी. आता इथं बघा सहगुणक आहे दोन, दोन म्हणजे अधिक दोन आणि आहे वजा. पुन्हा त्या पूर्वीच्या उदाहरणाला मी जसं तुम्हाला सांगितलं भिन्न चिन्ह आले की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. तीन मोठी संख्या संख्या दोन आहे बरोबर ना. तर तीन मधून दोन वजा केली की ते आलं एक. ह्या चिन्हाला आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं म्हणजे तीनच कोणतं आहे वजा चिन्ह. म्हणजे बघा वजा एक एक्सचा वर्ग तुमची बेरीज किंवा वजाबाकी करतोय आपण तर काय झाली एकची वजाबाकी वजा एक एक्सचा वर्ग. आता बघा ही मला सगळं वजा पाच आणि याचा वजा चार चिन्ह समान. वजा पाच वजा चार चिन्ह समान दिलेल्या अंकांची बेरीज करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणा समान चिन्ह म्हणा आहे तसं लिहून घ्यायचं म्हणून वजा नऊ एक्स. आणि इथं पण चिन्ह समान आहे म्हणून सात आणि आठची बेरीज पंधरा अधिक पंधरा. आपण सोपं उत्तर दिलं वजा एक चा वर्ग वजा नऊ एक्स अधिक पंधरा झाली बहुपदींची वजाबाकी. बघा आपण बहुपदींची वजाबाकी या ठिकाणी पाहिली, बहुपदींची बेरीज या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर दोन बहुपदींचा गुणाकार आपल्याला पाहायचा आहे. थोडस पटपट आपण घेऊ म्हणजे आपल्याला बोर्डात आलेल्या उदाहरणांकडे त्या ठिकाणी जाता येईल. दोन वैदिक राशीच्या गुणाकाराप्रमाणे बहुपदींचा देखील गुणाकार या ठिकाणी करायचा आहे. सोप आहे. तुम्हाला उदाहरण तीन एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक पाच दोन एक्स वजा पाच दिलेली चिन्ह असतं दोन कंसांच्या मध्ये. आता याचा अर्थ असा असतो की ह्या पदाने या कंसातल्या तिन्ही पदांना गुणायचं त्याच्यानंतर ह्या पदाने कंसातल्या तिन्ही पदांना गुणायचं त्याचा गुणाकार त्या ठिकाणी करून घ्यायचा.
जर असं केलं तो एक्स कंसात तीन एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक पाच पहिलं पद झालं दुसऱ्या पदाला गुणताना चिन्ह सहज घ्यायचं आणि परत तीन एक्सचा वर्ग वजा चार एक्स अधिक पाच सहगुणाकांचा गुणाकार करून घ्या दोन आणि तीनचा गुणाकार आला सहा गुणाकार क्रिया आहे एक्सचा पहिला घात आणि एक्सचा दुसरा घात त्यांचा गुणाकार केल्यानंतर होतो एक्सचा तिसरा घात दोनचा आणि वजा चारचा गुणाकार केला वजा आठ आला एक्सचा पहिला आणि एक्सचा पहिला घात त्यांचा गुणाकार केला सवर्ग आला दोन एक्स दोन आणि पाचचा गुणाकार केला दहा एक्स अशाच पद्धतीने वजा चिन्हांचं सुद्धा पुढे करू शकतो आपण वजा पाच नी वजा तीन ला गुणा वजा पंधरा तिथे चलपद नाहीये पुढचं चलपद आहे बसल्या पुन्हा वजा पाच आणि वजा चारचा गुणाकार वजा वजा आता अधिक आलं वीस एक्स परत वजा पाच आणि अधिक पाचचा गुणाकार केला वजा दोन सुद्धा सजातीय पद सजातीय पद आहेत काय ज्या आपण इथे वजा आठ एक्स चा वर्ग तीन रेषा मारून ही सजातीय पद आहे त्याच्या शेजारी सजातीय पद घ्यायचं हे एक्स तीन उभ्या रेषा मारल्या सजातीय पद आहे ते शेजारी देऊन त्यांची आपण या बेरीज वजाबाकीसाठी क्रिया करू शकतो आणि मग त्यातून आपल्याला गुणाकार बहुपदींचा करता येतो बहुपदींचा भागाकार देखील आपल्याला अशाच पद्धतीनं गुणाकारासारखाच येतोय गुणाकार म्हणजे भागाकार क्रियामध्ये गुणाकार व्यस्त गुणाकारासाठी उलटी क्रिया आपण करत असतो आता आपण बहुपदीचे ऋणक रूप हा एक शेवटचा घटक या ठिकाणी पाहू आपण प्रश्नाला सुरुवात करू सहगुणक आपल्याला कशाला म्हणायचं लक्षात आलेलं आहे त्या सहगुणकांचं सहगुणक रूप लिहिल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्रश्न बोर्डाला नक्की त्या ठिकाणी विचारलेले आहे दिलेली बहुपदी पुन्हा मी तुम्हाला लिहून दाखवतो दोन एकीचा तिसरा घात वजा तीन एकीचा दुसरा घात अधिक चार एक्स वजा अधिक सात अधिक सात लिहिचं राहिलं होत इथं बघा पहिल्या पदामधला सहगुणक किती आहे दोन दुसऱ्या पदामधला सहगुणक किती आहे वजा तीन त्याच्यानंतर तिसऱ्या पदातला सहगुणक किती आहे चार आणि चौथ्या पदामधला सहगुणक किती आहे सहा इथं भाग बदलले उदाहरणार्थ त्याच्यामुळे सहगुणक खूप नव्हतं त्याचं इथं त्याचा सहगुणक दोन आहे त्याचा वजा तीन आहे चिन्हासह लिहायचा आधी चार आहे आधी चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं आणि याचा सात आहे अशा पद्धतीनं याचे सहगुणक रूप आपण या ठिकाणी लिहू शकतो आता कधी कधी देताना उदाहरण देताना आपल्याला असं दिलं जाईल एक्सचा चौथा घात अधिक पाच बघा आता एक्सचा कितवा घात दिलाय चौथा चौथ्या नंतर तिसऱ्या घाताचा पद दिलंय का नाही दुसऱ्या घाताचं दिलंय का नाही पहिल्या घाताचं दिलंय का नाही शून्यव्या घाताचं दिलंय का दिले स्थिर संख्या किती म्हणजे शून्य घात असतो लक्षात ठेवा आणि मग अशा वेळी काय करायचं आपण याचं सहगुणक नाही म्हणजे किती असतो एक आता इथं बघा घात हा चौथा घात आहे इथे तिसरा घात नाही दुसरा घात नाही पहिला घात नाही या तीन पदांचे सहगुणक शून्य बहुपदीने समजतो आपण तसं ह्याचे सहगुणक शून्य लिहून घ्यायचे किती लिहून घ्यायचे शून्य तीन चौथा घात वजा पाच आणि मग मी तुम्हाला सांगत होतो की एक्सचा चौथा घात दिलेला आहे घात कोणता दिलेला आपल्याला तिसरा दिला नाही दुसरा दिला नाही पहिला दिला नाही तीन पद दिलेले आहेत आणि शेवटचा सर्वगत दिलेला आपल्याला वजा पाच दिलेला आहे म्हणून काय करायचं बघा इथं त्याचं सहगुणक म्हणून लिहिताना चार त्याचा सहगुणक त्याला आपण तुम्हाला समजून सांगितलं होतं आणि मग काय करायचं
त्याचा आपण सहगुण नाही म्हणजे किती असतो एक हं सहगुण नाही एक असतो तिसरा घात दिलाय का नाही त्याचा सहगुण शून्य दुसरा घात दिलाय का नाही त्याचा सहगुण शून्य पहिला घात दिलाय का नाही त्याचा सहगुण शून्य सुस्थिर पद्धतीने किती दिले पदम पाच हे झालं त्याचं सहगुण काय झालं त्याचं सहगुण कृत्य लक्षात ठेवा अशा पद्धतीनं त्याचं सहगुण कृत्य आपण बॅस करतो त्यावेळेस त्याचे वर्षी उदाहरण आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे वर्णाच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे उदाहरण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आलेलं आहे आपण आता आपल्याकडे वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपण काही उदाहरणं पाहू तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की बहुपदी हा छोटा खडा असला जरी तरी त्याच्यावर दोन ते तीन प्रश्न हमकास या ठिकाणी येतात आणि ते प्रश्न पण कशावर सहगुण रूप आहे प्रमाण बहुपदी आहे कोटी आहे इतके सोपे घटक याच्यामध्ये आहे तुम्हाला हे संबोध स्पष्ट होण्यासाठी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मी हे तुम्हाला अगोदर हे घटक घेतले आता आपण त्याचे प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहोत बघा उदाहरण तुम्हाला मी दाखवतो बघा 2021 ला हा एक प्रश्न आलेला आहे 2021 ला हा दुसरा प्रश्न आलेला आहे पहिला प्रश्न काय होता सहगुण ग्रुप लिहायचे त्याचा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आला कोटी लिहायची 2021 चाच प्रश्न आहे तिसरा प्रश्न काय आला अवयवाचे लिहायचे आहे म्हणजे तीन प्रश्न एकाच धड्यावरचे तीन प्रश्न म्हणजे सहा मार्क तुम्हाला या ठिकाणी हा धडा मिळून देणार आहे किती महत्वाचा धडा आहे आणि खूप सोपा आहे तसा विचार केला तर खूप सोपा धडा आहे चला आपण आता एक उदाहरण या ठिकाणी पाहूया की जो आपण शेवट घटक या ठिकाणी पाहिला होता बहुपदीचे सहगुणक रूप आणि त्याच्यावरच असणारा हा प्रश्न 2021 च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपण या ठिकाणी विचारलेला तो पाहत आहोत आता बघा प्रश्न असा आहे एक्स चा पाचवा घात वजा चाळीस या बहुपदीचे सहगुणक रूपतील प्रमाणे कोणती ही बहुपदी लिहिताना आपल्याला घातांच्या घात जे आहे त्या प्रमाणात सध्या क्रमाने ते लावून घेणं आवश्यक आहे तिथे एक्सचा डायरेक्ट पाचवा घात दिलेला आहे आणि परत एक सप्त पहिला घात दिलाय मधले घात दिलेले नाही आपण त्याच्यावर मांडणी कशी करायची तुम्हाला मी दाखवतो बघा एक्सचा पाचवा घात अधिक शून्य एक्स चा चौथा घात अधिक शून्य एक्स चा तिसरा घात अधिक शून्य एक्सचा दुसरा घात पहिल्या घाताचं दिलेलं आहे आपल्याला वजा चाळीस आणि शेवटचं स्थिर पद दिलेलं नाही म्हणून ते सुद्धा आपण काय म्हणत आहोत शून्य स्थिर पदाची कोटी शून्य असते तिला आपण शून्य लिहित आहोत आणि त्याचा सहगुणक तो शून्य आहे आणि मग त्याला बघा सहगुणक किती आहे पहिल्याचा एक त्याचा किती आहे सहगुणक शून्य त्याचा शून्य त्याचा शून्य त्याचा वजा चार शेवटी शून्य म्हणजे बघा इथं तुम्हाला हे त्रिपदी दिसते परंतु इथं मधली पद दिलीत का नाही ते शून्य लिहिणं आवश्यक आहे सहगुण त्याचे शून्य असणं आवश्यक आहे म्हणून अशा प्रकारे त्याचे मांडणी आपण करून घेतली आणि मग याचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे काय आहे पर्याय क्रमांक दोन एक लक्षात ठेवायचं की जर त्या बहुपदीची कोटी किती आहे सांगा बरं हा बरोबर यशनी बरोबर सांगितलं बहुपदीची कोटी किती आहे पाच सर्वात मोठा घातांक पाच कोटी जर पाच असेल ना तर त्याच्या पद पद सहा असतात फक्त एक आधी करायचं तुम्ही कोटी त्याच्यात आधी एक पद केलं सहा पद त्या ठिकाणी आपल्याला मिळणार म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये आपल्या उत्तरामध्ये सहा सहगुणक असणं आवश्यक आहे जर कोटी तीन असेल कोटी तीन असेल तर सहगुण ग्रुप किती येणार आहेत आपल्या उदाहरणामध्ये त्याच्यामध्ये फक्त एक मिळवायचा चार सहगुण ग्रुप आपल्याला येणार असा सोपा प्रश्न त्याच्यावर आहे अशा प्रकारे सहगुण ग्रुप किती सोपा सहगुण ओळखायचा आहे फक्त इथं बघा नाही म्हणजे हा एक असतो का नाही इथं सहगुणक नाही म्हणजे किती असतो एक इथं किती दिलेला आहे सहगुण वजा चार म्हणजे अशा प्रकारे फक्त सहगुण ओळखायचे जी पद दिलेली नाही त्याला सहगुण शून्य आहे अशा प्रकारची मांडणी करून घ्यायची आणि आपलं उत्तर लगेच त्या ठिकाणी तयार होणारे खूप कमी वेळात आपल्याला ते उत्तर त्या ठिकाणी काढता येणार आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया
दोन बहुपदी दिलेले आहेत त्यांच्यामध्ये गुणाकार क्रिया दिलेली आहे एक चा तिसरा घात वजा सत्तावीस परत एक चा दुसरा घात अधिक दोन एक्स अधिक दोन आपल्या दोन बहुपदी दिल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये गुणाकार क्रिया आहे दिलेलेच आहे गुणाकाराची कोटी इथं दिलेलाच शब्द आहे गुणाकाराची कोटी लिहा डायरेक्ट ह्याचं गुणाकाराची कोटी सांगितलंय त्यांच्यावर तुम्ही कोटी म्हणता कोणता खाते सगळ्यात मोठा तीन असं उत्तर नाही काढायचं लगेच प्रश्न काय नाही पूर्वक वाचायचा काय दिले दोन बहुपदी दिली आता या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी विचारली म्हणजे त्यांच्यात गुणाकार क्रिया करून घ्यायची आधी आणि मग त्याची कोटी लिहायची म्हणजे दिलेलं पद कोण आपण लिहून घेऊ गुणाकार क्रिया करायची गुणाकार क्रिया करताना सुरुवात लिहायची तिसरा घात दुसरं कोण आणि असं सर्व लिहून घ्या या पदाने आपण पूर्ण कंसाला बंद झालं दुसरं पद घ्या कंसाच्या बाहेरच्या पदाने आपल्या कंसाला त्या ठिकाणी म्हणून घ्या बघा एक चा तिसरा घात गुणिले एक चा दुसरा घात घातांकाचे नियम जर पाठ असेल ना काहीच वेळ आले ते उदाहरण सोडवायला काय घातांकाचा नियम पाया समान असताना त्यांच्यामध्ये गुणाकार ही जर क्रिया असेल तर काय करायची असती फक्त घातांची बेरीज करायची असती नियम पाहिला ना आपण हा घातांची बेरीज करायची हा गुणा घातांकाचा नियम आहे त्याच्याप्रमाणे करायचं फक्त एक चा तिसरा घात गुणिले एक चा दुसरा घात म्हणजे एक चा कितवा घात येणार आहे पाचवा घात येणार कितवा घात येणार आहे पाचवा घात येणार आता इथं सहगुणक नाही म्हणजे एक असतो एक गुणिले एक म्हणजे एकच झाला आता इथं बघा इथं एक गुणिले दोन किती झाले दोन आता एक चा इथं कितवा घात नाही तिसरा इथं किती आहे नाही म्हणजे एक बेरीज करा एक चा कितवा घात झाला आता चौथा घात झाला बरोबर आता दोन गुणिले एक चा तिसरा घात किती झाला दोन एक चा तिसरा घात झाले त्याला सरळ रूप घेऊन घेतलं आपण आता पुढचं कसं वजा सत्तावीस वजा सत्तावीस ने त्याला दोन लागून वजा चोपन्न पुढे एक वजा सत्तावीस ने दोन लागून वजा चोपन्न बघा पाचवा घात चौथा घात तिसरा घात दुसरा घात पहिला घात आणि शून्य आता उत्तर काढायला काय अडचण आहे का कोणती आपल्याला काय विचारले नाकाराची कोटी कोटी म्हणजे काय असतो सर्वात मोठा घात कोणता सर्वात मोठा घात पाच किती आलं आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन कोटी आली पाच समजलं का अशाच पद्धतीनं पुढचे उदाहरण आपण या ठिकाणी कंटिन्यू करत एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया गुणाकाराची कोटी म्हणून गुणाकार क्रिया आधी क्रिया करून घ्यायची लक्षात ठेवा सरळ दिसतं असं गणित नसतं गणित विचारताना काय जे पूर्वक निरीक्षण करायचं दिलेला प्रश्न त्या ठिकाणी समजून घ्यायचा काय विचारलंय गुणाकाराची कोटी म्हणून गुणाकाराची कोटी अगोदर गुणाकार करून घ्यायचा आणि नंतर ते लिहायचं चला उत्सव बघा 2021 मध्ये पहिले दोन प्रश्न सुद्धा 2021 मध्येच विचारलेले होते आणि हे सुद्धा प्रश्न या ठिकाणी 2021 च्याच परीक्षेत विचारलेले आहेत आपण यांना कशा प्रकारे सोडून घेऊ शकतो त्याचं निरीक्षण आपण या ठिकाणी करूया काय विचारलंय बघा ए वजा बी ए वजा बी कंसाचा वर्ग वजा 17 ए बी कंसामध्ये आहे वजा 60 आता काय करायचं हे उदाहरण सोडवताना ए वजा बी या पदाला आपण एक्स मानायचा काय मानायचा एक्स मानायचा मग बघा काय होतं आपलं इथे एक्स मानला आपण झाला एक्स वर्ग वजा ते 17 आहे तस ए वजा बी म्हणजे काय झाला आपला एक्स झाला वजा साठ
आता हेचे आपल्याला अवयव त्या ठिकाणी पाडता आले पाहिजे. आता 60 चे असे अवयव पाडायचे, 60 चे असे अवयव पाडायचे वजा 60 चे वर्ग की त्या अवयवांमधला फरक 17 आला पाहिजे. 60 चे अवयव आपण 10 गुणिले 6 आपण पाडू शकतो. एकाला वजा चिन्ह द्यावं लागणार कारण इथे वजा चिन्ह नाही आणि त्यातला जर फरक काढला तर त्यांना वजा 4 आपल्याला अपेक्षित किती आहे फरक 17 म्हणून त्याचे अवयव होतील बघा 20 आणि 3 आणि इथं मधल्या पदाला वजा चिन्ह आले म्हणजे ते मोठ्या संख्येला द्यावं लागतं म्हणून इथं वजा 20 म्हणजे बघा त्याची मांडणी अशी होईल 20 वर्ग वजा 20 एक्स आणि 3 एक्स वजा 7 कोण नंबरचे जोड्या करायचं एक्स कॉमन निघतोय तुम्ही एक्स कॉमन घ्या इथला एक्स कॉमन घेतल्यामुळं इथे सुरुवातीला इथे एक्स कॉमन घेतला त्याला एक्स कॉमन घेतल्यामुळे इथे फक्त एक्स राहिला वजा इथे किती राहिला आला फक्त 20 आता ह्यातून बघा काय कॉमन निघते अधिक 3 कॉमन निघते इथे काय राहिला आता फक्त एक्स कंसामध्ये किती राहिले आता वजा 20 तुम्ही पद कंस सारखे आले एकदा तुम्ही घ्या एक्स वजा 20 कंसाच्या बाहेरचं परत कंसात घेऊन घ्या एक्स अधिक 3 आता काय करायचंय आपण एक्स म्हणजे काय मानलंय ए वजा बी आता इथे फक्त ए वजा बी जर लिहिलं आपण ए वजा बी वजा 20 बरोबर का इथे एक्स काय मांडला होता आपण ए वजा बी इथं पण तसंच करा चला बघा काय करायचंय ह्याला कौंस करू आपण पुढे बघा एक्स काय मांडला आपण ए वजा बी अधिक बरोबर कोणता पर्याय क्रमांक दिसतोय पर्याय क्रमांक 4 एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण ह्या बहुपदींचे अवयव या ठिकाणी पाहू शकतो दिलेल्या या अवयवांवर आपण हे उदाहरण विस्तार सूत्राच्या रूपाने या ठिकाणी घेतलेले आहे पुढची उदाहरणं आपण उद्याच्या तासिकाला या ठिकाणी घेऊया ओके धन्यवाद धन्यवाद कारंजकर सर आपण बहुपदी या घटकावर विस्तृतपणे सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यातील कन्सेप्ट त्यातील घटक आणि त्याच्यावरच्या क्रिया आणि त्याचबरोबर परीक्षेला आलेले उदाहरणं या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणं सोडून दाखवलेले आहेत कमीत कमी वेळेत अचूक उदाहरणं कशी सोडवावीत या पद्धतीने हेच मार्गदर्शन राहिलेला जो भाग आहे अधिक आणखीन उदाहरणे आपण उद्याच्या भागामध्ये घेणार आहोत उद्या आपला शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सुद्धा तासाला उपस्थित राहायचं आहे त्याच्यानंतर परवापासून आपला तास नसणार आहे त्यामुळे उद्याचा तास आपला हा शेवटचा तास असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सुद्धा बरोबर संध्याकाळी 7 वाजता उपस्थित राहायचं आहे आजचा हा आजची ही ऑनलाईन तासिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरजगाव मुले या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री दीपक कारंजकर सर यांनी घेतले त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग कर्ज त्यांच्या वतीने हार्दिक आभार आता पुन्हा आपण उद्याच्या तासाला बरोबर संध्याकाळी 7 वाजता भेटूया तोपर्यंत गुड नाईट थँक्यू